मित्रांनो, मी आजच्या व्हिडिओ मध्ये तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे। आज मी एवढा खुश आहे भाई, एवढा खुश आहे काय सांगू तुम्हाला। धुण्या भऱ्याचे काम आहे आज मले, म्हणजे एक प्रमोशन आहे, दुपारी एक इव्हेंट आहे, एक दोन तीन दिवसांनी एक सरप्राईज देणार आहे, त्याची प्लॅनिंग आहे, गणपतीची खरेदी आहे, संध्याकाळी अजून एक कार्यक्रम आहे, दुपारी पण एक कार्यक्रम आहे। एवढा कार्यक्रम आहे, टाइम कसा मॅनेज करायचा हे मला समजून नाही राहिलं, पण मी तरी खुश आहे। कारण की भाई आपले 1 लाख सबस्क्रायबर झाले। मॅ विचार नव्हता केला की मी जवळपास 17 व्हिडिओ टाकले कंटिन्यू, 17 डेली ब्लॉग मध्ये 17 व्हिडिओ टाकले, आणि 17 व्हिडिओ मध्ये 17,000 सबस्क्रायबर झाले भाई। एवढ्यात म्हणजे मी सांगू नये, म्हणजे निशब्द आहे। आणि हे सगळं तुमच्या जण पॉसिबल झालंय भाई। काही व्हिडिओ मध्ये खाली गेले, काही व्हिडिओ तुम्हीच मी वर लिहून टाकले, आणि आपल्या मित्रांसोबत काही लोकांनी शेअर केलं, कमेंट्स केल्या, आणि काय सांगू तुम्हाला, माझ्याकडे एक शब्द नाही उरलाय। एवढे एक्साइटमेंट लेवल हाय झाले मी, असं म्हणू नका की येळा झाला, म्हणून खरंच झालो येळा मी। हा तो भाई, आजचा माझ्यासाठी एवढा मोठा दिवस आहे, आणि अकात पा किती मोठा। हाच चार्जिंग नाही आहे आयफोन, आपला चार्जिंग नाही आहे याच्यात, कारण की चार्जर जे आहे घरी विसरलो मी। आणि तर मला माफ कर जा, आज जे आहे मी गोप्रोमध्ये काही व्हिडिओ शूट करणार आहे, आणि काही व्हिडिओ करणार आहे मी आपल्या आयफोनमध्ये शूट। जसं जसं चार्जिंग करता येईल तसं तसं। आता जे आहे मी अर्जंटमध्ये निघून राहिलो आहे अर्जुननगरसाठी। पहिले जायचं आहे दर्शनच्या घरी, त्याला उचलायचं आहे, मग अर्जुननगरला जायचं आहे। कुणा कुणी सोबत पाहिजेच असते भाई, त्याचाच फोन असून 100 वर्ष आयुष्य। हां हॅलो, आलो ना, बाहेरच आहे मी। हां ये लवकर। हां दोन हजार 2023 चा पहिला दिवस, ही मला याची वाटणी पाहा लागली। अरे एकदम रेडी आहे भाई, एकदम नाही नाही नाही, सगळे माहीत आहे कोण रेडी राहते कोण नाही। मांग घे, हसू नको, असं फेक हसत नको तुमचं। तर इथून जे आहे फास्टमध्ये आपल्याला पोहोचायचं आहे अर्जुननगरमध्ये। आज थोडासा ब्लॉग फास्ट होईल, आणि थोडीशी क्लिअरिटी कमी राहील, तर ॲडजस्ट करून घ्या आजच्या दिवस। तर भाई मी सध्या आलो आहे युग नर्मदा ऑटोमोटिव्ह अर्जुननगरमध्ये, काहीली मोबाईल चार्जिंग करायला। तर इथं जे आहे भाई, हे जे आहे युग नर्मदा ऑटोमोटिव्ह, हे ऑथराईज डिस्ट्रीब्युटर आहे ई व्हेकलचं। ऑटो रिक्षा झाला, लोडर झालं, अशा जे व्हेकल्स आहे इथं डायरेक्ट जे आहे डिस्ट्रीब्युट केल्या जाते। डिस्ट्रीब्युटर सेंटर आहे अर्जुननगरमध्ये। तर इथं जे आहे प्रमोशनल वर्कसाठी आलो आहे। इकडे बघू शकता तुम्ही, इलेक्ट्रिक व्हेकल्स आहे, ऑटो आहे, ऑटो रिक्षा आहे, लोडर पण यांच्यापाशी आहे। तर हे आता जे आहे ना सणासुदाचे दिवस चालू, काय असते ते सणासुदाचे दिवस चालू झाले आहे आता। तर जे ब्रँड्स असते ना, मस्त ऑफर्स ठेवतात, म्हणजे काही किमतीवर ऑफर्स झाले किंवा गिफ्ट्स झाले आपल्या फेस्टिवलच्या निमित्तानं। तर ह्या जे आहे ना कंपन्या जे आहे ना ह्या पिरियडमध्ये ऑफर्स काढतात, तर त्याच्याच जे आहे ब्रँडिंगसाठी मी इथं आलो आहे। जर तुम्हाला इलेक्ट्रिक व्हेकलकडे काही म्हणजे असं अट्रॅक्शन असेल किंवा काही इंटरेस्ट असेल, तर त्याचा व्हिडिओ जो आहे मी इंस्टाग्रामवर टाकणार आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईन। तर तुम्हाला बाय करायचं असेल तर तुम्ही तिथं जाऊन चेक करू शकता। तर भाई इथं जे आहे आमचा शूट झाला आहे, आणि दादा जे आहे मॅनेजर आहे युग नर्मदा ऑटोमोटिव्हचे, तर लय खतरनाक अशा ऑफर्स काढलेले आहे। कोणत्या ऑफर्स आहे सांगणार आपल्या 24 इंच LED TV। हां तर मी सांगतो थोडं तुम्हाला शॉर्टकटमध्ये, स्क्रिप्टिंग अलग होती, आणि माझ्या जे लक्षात येते सांगतो। तर हा एक मॉडेल आहे ओकेतले इलेक्ट्रिक राजा पॅसेंजर। इथं जे आहे एक ड्रायव्हर आणि 4 पॅसेंजरचं RTO अप्रूव्ह आहे या ऑटोले, आणि याची किंमत जी आहे ठेवली आहे 1,49,999। जर तुम्ही ही पूर्ण कॅशमध्ये जर हा ऑटो घेतला तर 24 इंच LED TV फ्री आहे। गणपती निमित्तानं सणासुदीचे आता दिवस आलेले आहे, आणि आपल्या इकडे तुम्हाला माहीत आहे दसरा, दिवाळी आणि नवरात्रीच्या निमित्तानं काही ना काही ऑफर्स निघत राहते। तर हे ऑफर जे आहे भाई युग नर्मदा ऑटोमोटिव्हमध्ये आहे। याचा जो डिटेलमध्ये व्हिडिओ आहे तो मी इंस्टाग्रामवर टाकून देणार आहे, त्याची लिंक जी आहे डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकून देईन। आणि याचं जे ऑथराईज डिस्ट्रीब्युटर सेंटर आहे, हे आहे अर्जुननगर अमरावती येथे, हे माझ्या मागंच आहे। हे अर्जुननगरली मी आता उभा आहे। जर तुम्हाला व्हिजिट करायचं असेल तुम्ही कर्जा, जर तुमच्या मित्राला कोणाला जर काही ऑटो बिटो घ्यायचं असेल तर त्याला शेअर करा हे व्हिडिओ। चला हा
हा तर भाई आपले 1,00,000 सबस्क्रायबर झाले युट्यूबवर, त्यानिमित्तानं जे आहे तन्वीनं काहीतरी सरप्राईज ठेवला आहे भाई. एवढं फास्ट कोणतरी तुम्ही नाही भामटे हो, तुम्ही नुसतं पार्टी पार्टी मागत राहायचे, पोट्टे नुसते पार्टी. हा केक 2,000 पार्टी नाही, सेलिब्रेशन तो बडा चाहिए ब्रो. लावा शार्प्या, लावा फायर फायर शॉट्स, लावा फटाके, लावा धडधडधडधड पुऱ्या अमरावती, पुऱ्या महाराष्ट्रात, पुऱ्या भारतात, जगात माहीत झालं पाहिजे. बिपिन भावरेचे झाले 1,00,000. वा 1,00,000 सबस्क्रायबर झाले, पुऱ्या जगाला माहीत झालं पाहिजे. असं काहीतरी करा मग मी तुम्हाला पार्टी देतो. पार्टी 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 तर निमित्तच पाहिजे मी तुम्हाला. तुम्ही काय मले का बोलून राहिले काय? इतका उंचावर 2,000 नाही 20,000 का सेलिब्रेशन करो. फिर मैं तुमको 2,000 की पार्टी दूंगा. काहीतरी बोलायचं असेल तुला? हाय. आणि याचे आता किती 1,00,000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले आहे, तर कॉंग्रॅच्युलेशन. तर हे मला काहीतरी कुमामधून घेऊन देणार आहे मित्रांनो, पार्टी देणार आहे आपल्याला. पार्टीचं पहिले घेऊन दे, काय घेऊन राहिली ते काय. क्रोमामध्ये आलो आहे आम्ही आणि काहीतरी सरप्राईज माझ्यासाठी प्लॅन करून राहिली आहे. त्याचीच इन्क्वायरी करायला आम्ही इथं आलो. तुम्हाला सांगितलं ना सरप्राईज, त्याच्यासाठी आम्ही क्रोमात आलो. सरप्राईज तर मग तन्वी काय आली तू क्रोमामध्ये? म्हणजे आपण काय आलो आज आपण क्रोमामध्ये? तेव्हा मी एवढं त्याला कोऑपरेट केलं की हा नाही हा हा नाही हा, आणि हा माझ्यासोबत आला ना, तर मग सगळं माझ्या ऍक्टिव्हवर लोटलं. असं तर रडणंच बाकी. म्हणजे तू तर मला सरप्राईज देत होती ना? हा अरे तू तर मला एसी घ्यायचा आहे का? घे. कोणता पाहिजे? काही यार याच्या लहान लेकरांना खेळणं मागाव, डॉल मागाव, बार्बी क्यू मागाव, एसी मागून राहिली घेऊन. हा हो हाय, इथं नेट, त्याचं इंटरनेट बरोबर चालत नसेल ना, म्हणून इथं नेट दिली आहे. नाही मी तुझ्याच कळलं लक्ष आहे माझं. हा बोल ना बोल ना. बरं जाऊ दे. तर मग 100K झाले म्हणून तन्वीनं काहीतरी माझ्यासाठी एक सरप्राईज प्लॅन केला आहे, आणि ती हसूनही राहिली आणि रडूनही राहिली आहे. सांग ना, सांगत नाही का सरप्राईज ठेवायचं आहे का? बरं काही काही दिवसात हे मला सरप्राईज देणार आहे. तर ते सरप्राईज आहे, तुम्हाला सांगा ना मी काय सरप्राईज आहे. तर ते सरप्राईज आहे, एवढं मोठं सरप्राईज नाही आहे, एवढं मोठं सरप्राईज नाही आहे. तुझी पार्टी कधी? बंद करा व्हिडिओ, बंद करा. हा तर मित्रांनो LOC वर आलो आहे, आणि ताई माझे 100K झाले आहे. कॉंग्रॅच्युलेशन म्हणलं म्हणलं कॉंग्रॅच्युलेशन म्हटलं ताईने. आणि तन्वी जे आहे पार्टी देणार आहे मला 1,00,000 झाले तर पाहिजे. तन्वीला तन्वीला कारण की व्हिडिओ तर तन्वीच्या चालून राहिले भाई, मला पण पाहिजे. अरे हा हिचा एक युट्यूबवर पेज बनवला आहे कोणा तरी, फॅन पेज नाही बनवलं आहे, ते डायरेक्ट असंच बनवलं आहे का बा हे हिचं आहे म्हणजे तिचं नाही आहे. तर हिचं एक नवीन युट्यूब चॅनल लोकांना पाहिजे काऊन नाही पाहिजे? काऊन नाही पाहिजे, पाहिजेच. रिपोर्ट करून टाका, सबस्क्राईब करा, कारण ते मुलगा उगाच टाकून राहिला व्हिडिओ, त्याच्यावर रोजचा टाकतो रोजचा. हा तर हिचं लवकरात लवकर एक युट्यूब चॅनल येणार आहे भाई, तर तिथं सबस्क्राईब कर जा. म्हणजे मी लिंक बोलू तर त्याची जी आहे लिंक मी टाकून देईन या व्हिडिओच्या खाली टाकून देईन, आणि जेव्हा मी हिचं चॅनल चालू करेन तेव्हा स्टोरीवर टाकून देईन, काही विषय नाही आहे. आता पहिले फटकन सांग तू मला पार्टी कधी पाहिजे, तर कामाचं बोल. पार्टी चहा औषध होय पार्टी. चहाचा गेम, चहाचं इन ज्ञान आतापर्यंत आम्हाला दिलं. आणि तुम्हाला तुम्ही थोडी थोडी चिडचिडी वाटत असेल, त्याचं रिझन काय माहिती, माझ्या हाताला लागलं हे बघा, तर एवढं दुखत आहे हा, त्याचे डोकंही पण त्याचे हा जास्त त्रास देत. दोन चहा, इलायची आणि एक इथं मँगो मामा माव. सोबतच देऊ का? सोबतच द्या सोबत. कसं आम्ही लवकर पिन आणि मग ते आमच्या तोंडात तिकडे पहिन, मग चांगलं नाही वाटत ना ते. बापरे हे स्पायसी मँगो, स्पायसी मँगो नवीन काहीतरी असेल. कसं आहे? अँड फ्रुट्स
डायटचा किती पक्का झालाय दर्शन, शिवाय काही खाऊन नाही राहिला तो. आज चिट्टे तरी पण अरे तू सिंगल आहे ना, तू सिंगल आहे ना, दोन चम्मच खायला घेतले खाईन. एक इमॅजिन करशील तू, एक घास तू घासशील आणि एक इमॅजिन कर. घेतलं बाईचं झालं चालू स्नॅपचं. हा तर मित्रांनो, आम्ही एक व्हिडिओ शूट करणार आहे कॉमेडी. हिच्या घराजवळ एक गार्डन आहे, तेवढ्याच करणार आहे. तर BTS तर नाही टाकू शकत, डायरेक्ट व्हिडिओ फोन घे तुम्ही. कारण नको देत जू, कारण नको देत जू, कारण नको देत जू. इथं देश खतरा चल ना, किती टाइमपास करू रे बा, किती वेळ वाटली होती. तर भाई आज जे आहे पल्सरचा मोठा इव्हेंट आहे आणि तिथं बोलावलं आहे एक दोन हड्डीच्या काळ्या पुऱ्या गाडी पल्सर चालवायला चालला बस. इथे झोप मस्त मॅगी करू, शेवड्या आहे माहित बाय देवाची कृपा अशी आहे रे माझ्यावर, मला गाडी उडवता नाही येत पण गाडीवाला म्हणते उडो उडो उडो. आणि ह्या जेवढ तोंडाले गेले बुलेट उडवतायचे पण गेले गेले लुनाही भेटून दिली राहिली सध्या. तो मला काय म्हणते, मी अमन काढले म्हणते तिथपर्यंत आणून नाही देत. कोण पेट्रोल नाही गाडी. आणि मला काय म्हणते, मी म्हटलं, मी काय म्हटलं ठीक आहे, म्हटलं मग मी येतो घेऊन राहिला ना नाश्ता आणलं. आणि मला सांगून राहिला तू, मला सांगून राहिला याचं वादन आहे. येले नको वावर आहे, ते वावर आहे, ते माझ्या नावानं करून दे तू घे आजच. सातबार आण किंवा आटो घेऊन जाय माझ्या. मी काय अमन गाडे एक नंबरचा, एक नंबरचा काय म्हणते त्याले कामाचा मुलगा आहे. थँक्यू थँक्यू सो मच. ते काय म्हणतो रिकाम चोट आहे, एक नंबरचा. येले येले आजच्या कार्यक्रमाचा स्पेशल गेस्ट मी नाही आहे. हा स्पेशल गेस्ट हा स्टेजवर बोलणार आहे तिथं. कपडे पा, नाव दिलं आहे तुम्ही, विचार काल बोलणार कोण आहे म्हणे तुमच्या पैकी. अमन काळे ते म्हणून दोन शब्द बोला बा, मी म्हणून जय हिंद जय महाराष्ट्र, थँक्यू दोन शब्द झाले माझे बसा. हा तर भाई इथं पोहोचलो आपण पल्सर मिनियाच्या इव्हेंटवर आणि चला बघू आपण कसा आहे. हेल्मेट राईड एअर वेअर लाईक गिअर वेअर चला. तर भाई पल्सरचं जे आहे इव्हेंटला गेलो तुम्ही पण 3 वाजताचा टाईम होता आणि ते म्हणजे त्याचं जे आहे ते रायडर यायचे होते तर त्याचा प्रोग्राम जो आहे 6 वाजता चालू होणार आहे. तर मला जो आहे एक लहान लेकराच्या तानापोळाचा इव्हेंट आहे आज संध्याकाळी गेटच्या अंदर. तर मी काही इथं म्हणजे हे अटेंड नाही करू शकून राहिलो, त्याबद्दल मी पल्सर बजाजचं जे आहे दिलगिरी व्यक्त करतो. नेक्स्ट टाइम जेव्हा राहील तेव्हा आपण अटेंड करायचा प्रयत्न करू. तर चला भाई पाटीलनं जर विचारलं काय सांगशील तू, स्टंट मारायची इच्छा होती तू मारले म्हणा बाबा एवढ्या मारले ना स्टंट ते तू मग उद्या व्हिडिओ पाहिजे कुठे नाही उद्या पण ते पण नाही त्याला एवढं सांगितलं उद्या व्हिडिओच नाही पाहिला पाहिजे एवढ्या गोष्टी सांगते ना त्याले आज एवढ्या खतरनाक गोष्टी बसलेली ते मला सांगले असं कर असं एवढा म्हणजे त्याला एवढ्या गोष्टी सांगते इमेजिन केला पाहिजे जळला पाहिजे तो व्हिडिओ अनसबस्क्राईब करून टाकला पाहिजे. काही नुकसान जर चांगलं एखादं नुकसान चांगल्यासाठी जर असलं तर नुकसान चांगलं आहे चांगलं आहे काही नाही काय बोम सांगायचे बोम सांगायचे. एक तू मगाशी चिडूर आला होता ना काय पल्सर बोम सांगा बोम सांगा त्याले किंवा अशा मारल्या स्टंटा तशा मारल्या. मी तर सांगतो मग गाडी खाली होतीच नाही म्हणून हवेतच होती हवेतच चालली हवेतच होती अशी चला मग थोडा आता आराम करू आणि संध्याकाळी प्रोग्राम आपल्याला एक तिथं पण जायचं आहे ह्यानी आहे तिथं. हा तर भाई आता वाजले संध्याकाळचे 5 आणि थोडासा आराम केला आम्ही दोघांनी. आता मस्त टाईट झोप 5 मिनिटात झोप लागते जे माय बी नेले पहा कसा एकदम चेहरा कसा एकदम चैतन्य फुल्ल आहे त्या चेहऱ्यावरचं. आता जे आहे आम्ही चाललो आहे तानापोळ्याला. पैसे काय शिल्लक आहे पैसे तानापोळ द्यायला पोरे जाऊ दे फोन असले तर असले नाही तर आपण एक बैल घेऊ. चला आम्ही आता चाललो आहे गेटच्या अंदर भाजी बाजार जुनी कोतवालीच म्हणते ना रे. हा गेट पाशी जायचं आहे तिथं आपल्याला रिसीव्ह करायला मुलं येतात. चल आलो आहे लहान लेकराच्या तानापुळ्यात आणि लय मजा येणार आहे आज.
दोन दिवस अगोदर जे आहे तुम्ही माझ्या गावचा भाई पोळा पाहिला, त्याच्यापेक्षा डबल ना मोठा पोळा जो आहे भाजी बाजार मध्ये भरलाय अमरावती, हे पण लहान लेकराचा ताना पोळा, आतापर्यंत एवढा मोठा पोळा मी पाहिला नाहीये. आता जे आहे या पोरीच्या सोबत थोडासा गोष्टी करतो आणि स्वतःचा अपमान करून घेतो मी थोडासा. पोटे मजा घेते ना. तू ओळखत का रे मले? तू ओळखत काय? तू ओळखत का मले? तू ओळखत काय? ओळखत काय? तू ओळखत काय? मले ओळखत का रे तू? हा एक एक सापडला, एक सापडला, एक सापडला, एक सापडला. तू ओळखत का मले? दोन 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 भाऊ नाही वाले किती येते पाहिजे पहिले. याचं नाव काय? बिपिन मावरे. कोणाचं नाव आणू? स्वतः नाव आणू. ते नाही ते असं कसं ओळखता का रे कोण आहे? हा खरा कास्तकार आहे. फ्रॅक्चर झाला तरी तू वावरत एक शेती करूनच राहिला तू. मी आज त्याला ताना पडत बैल आणले. हा खरा कास्तकार. तरी एक हँडशेक त्या हाताला तो मोडून जाईल. ऑल द बेस्ट. आयुष जे आहे, आयुष आहे ना, अनिश आहे तू, तू आराध्य, तू अनि अमय. ओय सारे हे जे मी ऑटोग्राफची तुला साईन दिली बँकेत पैसे निघाले. हे पण लहान पोरं आले आहे भाई तान्या पोळ्यात. बैल कुठे गेले? बैल आहे बैलीशिवाय तुम्ही इथे एंटर कशा का मारले? तू कोण या कोणाला बैल आहे? तू तर एक नंबर. तू एवढा गोरा, तू एवढा गोरा दिसून राहिला. तू फेरेन हँड, तू फेरे, तू इथून आता डायरेक्ट व्हायरल होऊन डायरेक्ट फेरेन हँडसनच्या ब्रँडिंगवर आहे तू. ब्रँड अम्बॅसिडर. जसा शाहरुख खान घरी नसला तर पोट्टे काय करते? मन्नत सोबत फोटो काढते. आणि मी घरी नसलो की पोट्टे माया जन्नत सोबत फोटो काढते. शायनी हा विषय असा आहे भाई. गणपतीचा माहोल होते तो म्हणजे गेटच्या अंदर एकदम माहोल. यावेळेस जे आहे आपण गणपती बसण्याच्या दिवशी नाही पण 19 तारखेला बसते गणपती. 19, 21, 22 तारखेला गेटच्या अंदर येणार आहे. आणि ठीक आहे तर ह्या व्हिडिओसाठी तुम्ही भाई काय म्हणते त्याले नोटिफाईड राहायचा. ठीक आहे. जय श्रीराम. जय श्रीराम. तो भाई आता जे आहे मॉर्निंग झाली आहे. काल जे आहे रात्रीले एडिटिंगचं वर्क जास्त होतं तर ब्लॉग जे आहे मी आता सकाळी उठून एडिट केला. आणि आपलं लवकरच एक 100K सेलिब्रेशनचा व्हिडिओ येणार आहे भाई. तर त्याच्यासाठी अलर्ट राहील. तर आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. प्लीज लाईक करा, आणखी आपले सबस्क्रायबर वाढवा भाई. आणि खूप खूप आभार आपले जे आहे 100K सबस्क्रायबर झाले आहे त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार मानतो मी. तर भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय.